नमस्कार, मी घनश्याम उल्हारे शेतीतंत्र या यूट्यूब चॅनल वर आपले स्वागत करतो। शेतकरी मित्रांनो, शेतीतंत्र या यूट्यूब चॅनल वर मी आपणासाठी नवनवीन माहितीचे व्हिडिओ घेऊन नेहमी उपस्थित राहतच असतो। तर आज आपण तीन चाफ्याची मुरखी बनवणार आहोत। आता चाफा म्हणजे गाठण, तर एक तर मुरखी दोन चाफ्याची असेल किंवा चार चाफ्याची असेल, म्हणजे चार गाठणीची तरी असू शकते किंवा दोन गाठणीची तरी असू शकते, पण आज आपण तीन गाठणीची मुरखी बनवणार आहोत। म्हणजे दोन गाठणी मुरखीला असेल ऑलरेडी आणि तिसऱ्या गाठणीमधून आपल्या खुटीकडे धावा जाणार आहे। तर म्हणजे आपल्याला त्या मुरखीमध्ये खुटीला बांधण्याचा धावा सुद्धा येईल, मुरखी येईल आणि तीन गाठणी म्हणजे तीन चाफे येतील। तर चला आपण ती मुरखी शिकू। तीन चाफ्याची मुरखी तर आपण शिकणारच आहोत, पण आज आपल्याकडे युवा शेतकरी वर्ग या चॅनलचे डायरेक्टर आज आपल्याला भेटायला आले, संपूर्ण टीमसही आपल्याकडे भेटायला आलेले आहेत। त्यांच्या चॅनलचं नाव आहे युवा शेतकरी वर्ग। तर हे लांबून आपल्याला भेटायला आलेले आहेत आणि प्रथम आपण काय करू, त्यांचं स्वागत करू आणि त्याच्यानंतर त्यांच्या चॅनलविषयी माहिती जाणून घेऊ, आपल्या चॅनलविषयी त्यांना माहिती सांगू। त्यानंतर त्यांनी जी आपली मुलाखत घेतली की आपला चॅनल चालतो कसा, आपण काय काय बनवतो, काय काय नाही, हे जर आपल्याला पाहायचं असेल तर युवा शेतकरी वर्ग या चॅनलवर जाऊन मुलाखतीचा व्हिडिओ आपल्याला पाहावा लागेल, त्याच्यावर आपली मुलाखत दिसणार आहे। तर संपूर्ण टीम त्यांची आपल्याकडे आलेली आहे, फार लांबून आलेले आहेत, तर जेवण वगैरे उरकलेले आहेत। तर आपण काय करू, प्रथम आपण त्यांना टायल टोपी देऊ, त्यांचा सत्कार करू। आपल्या चॅनलच्या वतीने त्यांचा सत्कार करतो। नमस्कार। नमस्कार। आज आपल्याकडे युवा शेतकरी वर्ग या चॅनलचे मालक म्हणा किंवा चालक म्हणा आपल्याला भेटायला आलेले आहेत। तर समाधान खोशी त्यांचं नाव आहे आणि लय लांबून मला भेटायला आलेले आहेत, आपण त्यांचं पहिलं स्वागत करू। नमस्कार। नमस्कार। तर सर, तुम्ही आपल्या तुमच्या चॅनलबद्दलची थोडीशी आमच्या प्रेक्षकांना थोडी माहिती सांगा। नमस्कार शेतकरी बांधवांनो, आपण यांच्या चॅनलवरती ऑडियन्स आहात, यांचे आपण वेगवेगळे जे दाव्यापासून वस्तू बनवत असतील याचे व्हिडिओ पाहता। खरंच मी तर आलो, त्यांचं खरंच बघण्याजोगं काम आहे। त्यांनी वेगवेगळ्या प्रकारच्या वस्तू मला दाखवल्या, तुमची मुरखी असेल ती सोप्या पद्धतीने कशी बनवायची, पाईप टाकून कशा पद्धतीने बनवायची याच्याबद्दल सांगितलं। यांचा जसं चॅनल आहे तसाच देखील माझा यूट्यूबवरती चॅनल आहे। माझ्या चॅनलचं नाव आहे युवा शेतकरी वर्ग। या चॅनलवरती मी जे शेती संदर्भात असतील, समजा वेगवेगळे व्यवसाय असतील, कुक्कुटपालन, शेळीपालन, खेकडे पालन व्यवसाय, किंवा जे पिकं असतील, सफरचंदाची लागवड, पेरूची लागवड, सीताफळ, अशा वेगवेगळ्या प्रकारच्या जे शेती संदर्भात आपल्या अडचणी असतील त्या अडचणी सोडवण्याकरता माझा चॅनल आहे। आपण त्या चॅनलवरती जा, नक्कीच आपल्याला त्या व्हिडिओंचा फायदा होईल। शेतीसाठी वेगवेगळ्या प्रकारची आपल्याला माहिती पाहायला मिळेल। तरी त्या व्हिडिओ बघा तुम्ही, कसे वाटते ते मला कमेंटमध्ये नक्की सांगा आणि माझे व्हिडिओ आवडले तर नक्की चॅनलला सबस्क्राईब करा। तर आता युवा शेतकरी वर्ग या चॅनलचे डायरेक्टर समाधान खोसे यांचा सत्कार आपण केलेला आहे। तर त्याच्यानंतर आता आपल्याला तुम्हाला मुरखी शिकवायची, तर चला आज आपण मुरखी बनवू। या पहा जरा जवळून। आता काय केलंय आपल्याकडे, दाव हे मोठं दाव आहे। आता आप तुम्हाला तीन चाफ्याची सांगायची, तीन गाठणीची शिकवायची। हे बघा, दाव ही एक, दोन, तीन, तीन, ही चार आणि ही साडेचार, इतकं लांब दाव आहे। तर आपल्याला मुरखीला किती लागतो तुम्हाला प्रत्येक वेळेस मी सांगत आलेलो, आपल्याला मुरखीला फक्त तीन वव लागतं, तर आपल्याकडे साडेचार आहे, म्हणजे आपण बाकीचा आपण खुटीला बांधण्यासाठी करणार आहेत। एक एक चाफा आहे ना आपला, तो फक्त खुटीला दावा जाण्यासाठी तो चाफा आहे। तर बघा, आपल्याला एकच चाफा खुटीला जाणार आहे, दोन चाफ्याची मुरखी होणार आहे। तर आता आपलं पहिल्यासारखंच जे आपण मुरखी बनवतो तशीच आता, ही जरी लय दावा असलं कासऱ्या इतकं तरी त्याच्याशी कर्तव्य नाही, बाकीचं सगळं खुटीकडे जाणार आहे। तर आपली मुरखीसारखी मुरखी आपण चालू करू। हे बघा, हे दोन टोकं धरले, दोन टोकं जुळवले की आपण कायम इतकं घेतो। हे इतकं घेतल्यानंतर जरा जवळून घ्या बा, हे आपण कायम चला इतकं घेतो, इतकं घेतल्यानंतर हे सोडून देतो, हे सोडून दिल्यानंतर मग हा पणा घेतो, ह्या उजव्या हातातला पणा घेतो, तो इतका घेतो, सरासरी सव्वा फूट येते। हे सव्वा फुटाचं आलं की बघा,
हे सगळं पुढे झालं की आपण मूर्खी बनवायला चालू करतो. आपल्या हमेशा मूर्खी आपण हे दोन सोडलेले पण आहेत, ते दोन सोडलेले पण आपण इकडं धरतो, ह्या हातामध्ये हे मागला पणा इकडं धरतो आणि हा पणा याच्यातून यामधून वळून घेतो. यामधून वळून घेतला की आपली गाठन तयार झाली. पहिली पहिली गाठन तयार झाली म्हणजे पहिला चाफा तयार झाला. याला याला चाफा भी म्हणतात कुणी, याला ज्या त्या भागात वेगळं वेगळं म्हणतात. तर आहे ना पहिली गाठन आपली ही तयार झाली. बघा ही ही उलटी आहे पण गाठणीला पिळा पिळा पडलाय का बघायचा. आता पिळा पडला होता तो मी पिळा काढलेला आहे, जवळून घ्या अजून थोडं. या पद्धतीचं बस तेवढ्या पद्धतीचं तिथून जवळून घ्या. आता हे झालं. आता ही दोन टोकं हे आपले हे असेच राहू द्या, हे पुढे राहू द्या. आता आपल्याला मूर्खी बनवायची पाठीमाग, पाठीमाग बनवायची. तर आता काय करू आपण, आता पायात धरत चलू, हे पायामध्ये धरू. हे हे गाठण सुईची आहे, ही गाठण उलटी आहे. उलटी केली की लगेच हा बारीकपणा इकडे येतो. हा बारीकपणा आपण याच्यावर मांडून घ्यायचा, हा याच्यावर मांडून घ्यायचा. याच्यावर मांडून घेतला की लगेच आपला हा ह्यो जो मोठापणा आहे ह्यो बारकापणा याच्यावर मांडला, मोठ्या पण्यावर बारका मांडला आणि हा मोठापणा याच्यावर टाकला. ह्याच्यावर टाकल्यानंतर हे जे दोन दोरे आहेत, दोन हे दोन दोऱ्यामधला एक दोरा याच्यात घालायचा. याच्यात घातल्यानंतर याच्यामधून वडायचा, याच्यामधून हा असा संपूर्ण दोरा वडून घ्यायचा. वडून घेतल्यानंतर बघा ही मस्तपैकी गाठण होते. ही गाठण झाली की इथं हे राहत आहे मुदन. ह्या मुदन मधून याच्यामधून हे वळून घ्यायचं. हे तर हे मूर्खीचे माझे हिडू तर भरपूर येतात, तुम्हाला मोरख्या बनवता येतात. फक्त तुम्हाला तिसरी गाठण शिकवायची. आता ही झाली मूर्खी. हे पा ही झाली सुईची मूर्खी मस्तपैकी. ही चित्राबाला आपण अशी घालतो आणि आपला दोरा कायम दहाव इतकंच असतं. इथून आपण गाठण बांधतो पण आता आपल्याकडे इतकं शिल्लक राहिले, हे इतकं शिल्लक राहिले. मग आपल्याला हे आठवायचं कसं, हे खुटीला बांधायचं. मग खुटीला बांधायचं म्हटल्यानंतर आपल्याला इथं चित्राबाला गाठण टाकून परत इथं आणावं लागन, इथं बांधावं लागन असं. इथं गाठण मारून इथं बांधावं लागेल आणि मग असं आपल्याला खुटीला बांधावं लागेल. मग असं न करता, असं न करता आपण डायरेक्ट इथूनच कसं आपल्याला खुटीला बांधता येईल या. तर आता हे शिल्लक राहिलेलं हे तर आपले पणे दोन पणे जे आहेत का, हे तर आपण सोडून दिले. हे राहू द्या खाली. तर आपल्याला इकडून हे गाठण आहे ना, हे पहा ही गाठण इकडे ह्या बाजूला गाठण आलेली आहे. ह्या बाजूला आलेली गाठण आहे का, ही गाठण आपल्याला याशी धरायची, इतकी उलटी धरायची. ही मूर्खी आपल्याला उलटी धरायची. ही मूर्खी उलटी धरली की एक सहा इंच, हे सहा इंच इतकं पहा, हे सहा इंच, हे सहा इंचावर हे पुन्हा इकडे घ्यायचं. हे पुन्हा हे सगळं याच्यातून सगळं इकडे काढून घ्यायचं. आणि बघा हे आपण हे मूर्खीला आपण किती ठेवत होतो, एक दीड फूट आणि दीड फूट. हे दीड फूट आपण ठुलं, हे दीड फूट ठुलं की आपलं नेहमीप्रमाणे काय करायचं, हा पणा आपण उचलतो इकडं धरतो, हा पणा उचलतो इकडं धरतो आणि हे जो शिल्लक राहिलेला पणा आहे अंगठ्यामधून वळतो. हे आपलं नेहमीचंच आहे मूर्खी बनवायचं. ती गाठण फक्त आता इथं काय करतो आपण, तिसरी गाठण आपण ही टाकतो. ही तिसरी गाठण आपण ही टाकली. बघा ही तिसरी गाठण टाकली. तुम्ही जर व्यवस्थित लक्ष दिलं तर तुमच्या लक्षात येईल पन्हा कोणचा कुंकळ केला. बघा ही गाठण सुईची आली, ही गाठण सुईची आहे, ही गाठण सुईची पहा. ही गाठण ह्या दोर सारखे करून घ्यायचे बघा मूर्खी. ही गाठण सुईची आहे, ही गाठण सुईची आहे, ही गाठण सुईची आहे पहा. आता ही गाठ नाही झाली. आता आपल्याला काय करायचंय, हे जे लांबलचक दावं निघालंय, हे जे लांबलचक दावं निघालं इतकं, हे आपल्याला खुटीला बांधायचंय. खुटीला बांधायचं आणि ही मूर्खी आपल्याला गायला वळवायची. गायला ज्या वेळेस वळतो त्यावेळेस बघा ही आशी येणार आहे ह्या बाजूने पहा. ही आशी येणार आहे इथं मूर्खीचं दावं, इथं इथं गाठणी बांधणार आहे, तर हे गायच्या तोंडात बसणार आहे आणि हे आपलं खुटीला दावं जाणार आहे. म्हणजे बघा तिसरी गाठण आपली काय काम करते, तिसरी गाठण आपल्याला खुटीला दावं काढून देते. हे पण हे तुम्हाला बारीक लक्ष देऊन पाहावं लागेल कोणचा पण कुंकळ केला, अन्यथा तुम्हाला जमणार नाही. ह्या गाठणी उलट्या सुलट्या होतील, ही उलटी होईल तर ही सुईची होईल, ही सुईची होईल तर ही उलटी होईल, असं होता कामा नये. हे दोन्ही दोरे सरळ रेषेमध्ये आलेले आहेत पहा. हा सरळ रेषेत आलाय, हा सरळ रेषेत आलाय, त्याच पद्धतीने हा आलाय. हे यायला पाहिजे म्हणजे तुम्ही बारकाईने पाहिली पाहिजे कोणचा पण हा कुंकळ जातोय. आणि स्लो मोशन मध्ये घ्या आणि व्यवस्थित पहा. तर चला आता आपण काय करू, आपल्या गायला बांधून पाहू. पाहता आता आपण काय केलंय, या पद्धतीचं या गायला आपण असं बांधून घ्यायचं. गायला बांधून घेतलं तुमच्या लक्षातच आलं असेल. आता हे कुठं निघालं, हे बरोबर आता कुठं निघालं बघा. गायला गाय चरती बी आणि हे दुसरं दावं आपल्याला इथं
हे दुसरं दावा आपल्याला इथं कुटीला बांधायचं. पहा हे मस्त पैकी खाली आलं, हे गाठणीचं दावा कसं खाली आलं, वर आलेलं नाही. या पद्धतीने आपण याला आता चारा टाकलेला आहे, मस्त पैकी असं कुटीला बांधू शकतो. तर शेतकरी मित्रांनो, ह्या तीन गाठणीचा व्हिडिओ आपणास कसा वाटला ते कमेंट मध्ये कळवा. लाईक शेअर सबस्क्राईब करा, बेल आयकॉन प्रेस करा. धन्यवाद.